राशन कार्ड आहे धान्य मिळते मग हो एकच वेळा भेटले काम नाही कस वेळा मिळालं मालूम नाही बा ढोल्यामध्ये आमच्यासाठी धान्यच नाही येत आहे म्हणते गावातल्या लोकांना मिळते ना आम्हाला काऊन नाही मिळत बा कोणत्या कारण नाही मिळत आम्हाला घर टॅक्स आहे सगळं काही आहे पण आम्हाला नाही मिळत त्याला विचारलं नाही तुम्ही जॉब की का नाही मिळत बा म्हणून ते म्हणते तुमचे कार्ड एक का झाले म्हणे बा नवीन कार्डवाला नाही भेटत आहे तुम्ही धान्य कुठून घेता धान्य कुठून मग आता इकत घेऊ तर खाऊन राहिलं इकत घेणे दुकानातून आणणे आणि खाणे बस पण मला आवशे आवशे ना काढले राशन कार्ड बनते म्हणे बिपाचे याचे त्याचे पण त्याने काही उपयोग नाही केला आमचा चांपा येथील पार्थिव समाजातील लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर असे वाटते की या समाजाला जाणून बुजून धान्य दिल्या जात नाही 22 वर्षापासून इथे राहतात 22 वर्षानंतर यांना कार्ड मिळवून दिल्यानंतरही राशन एकदाच मिळालं त्यानंतर यांना पार्थिव समाजासाठी राशन आलेलं नाही असं ते अधिकारी सांगत असतात येथील लोकांना अन्नधान्य मिळावं यासाठी सरपंचावरती आणि धान्य वाटप करणाऱ्या व्यक्तीवरती या व्हिडिओमार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न करू आपण पाहत आहात की 22 वर्षापासून इथे पार्थिव समाज राहतो आहे पण अजूनपर्यंत त्यांना धान्य मिळत नव्हतं आणि आज पहिल्यांदा त्यांना धान्य मिळालं आणि ते सर्व लोक धान्य घेऊन आपल्या घरी आलेले आहेत तर त्यांच्या चेहऱ्यावर किती खुशी दिसत आहे त्यांना किती आनंद होत आहे हे आपण पाहतच आहोत त्याने गेले अधिकाऱ्यापासून आजपर्यंत कोणीच लक्ष केलं नाही आलकांनी लक्ष केलं तर आम्हाला धान्य मिळत आहे आमचं आज बाई त्या बाईला आमचं धन्यवाद त्यांनी आम्हाला धान्य मिळवून दिलं राखील मिळेल भेटल आम्हाला आता 1000 होत होतं तर 500 भेटल आमचे 500 रुपये वाचन त्या कामानं आम्ही कोणतेही कामं करू आमचे मुलं बाळ चांगले खाऊ पिऊ सुखी राहू ते चांगले 2 पैसे वाचू तो अलका ताई आली तर आम्हाला धान्य भेटत आहे नाही तर याच्या पुढे आम्हाला काही भेटलं नाही अलका ताईच्या आल्या मुराने आम्हाला प्रयत्न करून राहिले चांगलं भेटून राहिले आता थोडासा कंट्रोल आला तर आम्हाला चांगलं वाटते का थोडं स्वस्त भेटून राहिलं बा आमचे जे पैसे जास्त जात होते ते आता कमीत होऊन राहिलं आता पोटभर खाऊ याच्या आधी पोटभर मिळत नव्हतं नाही तेव्हा हे सर्व साध्य करण्यासाठी मला व्हिडिओ व्हॉलेंटियरांनी च्या सर्व कार्यकर्त्यांनी जे सहकार्य केलं त्यांचे मी धन्यवाद मानते आणि आनंद भाऊ आणि रोहिणीताई हे मला वेळोवेळी मदत करत असतात वेळोवेळी सहकार्य करत असतात तेव्हा मी त्यांचेसुद्धा धन्यवाद मानते मी अलका माटे महाराष्ट्र नागपूर जिल्ह्यातून इंडिया अनहर्डसाठी